YouTube फॅमिली माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते. तर मंडळी आज आम्ही आलेलो आहे गंधर्व वॉटर पार्कला जे की कोल्हापूरला आहे. आणि ह्या वॉटर पार्कमध्ये कुठले कुठल्या ॲक्टिव्हिटीज असणार आहे, काय काय प्राईज आहे लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, इवन खाण्यापिण्याचे काय पॅकेज आहे हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे प्लस एंटरटेनिंगसुद्धा असणार आहे. तर चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी आपण गंधर्व वॉटर पार्कला जाण्यासाठी सध्याला आहोत NH4 हायवेला, बँगलोर पुणे हायवेवर आहोत. तर इथून आपल्याला 15 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती गंधर्व वॉटर पार्क पाहायला मिळतं. तर तिथले प्राईस काय आहे, कोणाकोणासाठी किती तिकीट्स लागतात हे मी तुम्हाला पुढे सांगते. तर फायनली आता आपण गंधर्व वॉटर पार्कला पोहोचलेलो आहोत आणि बाहेर तुम्ही बघू शकताय प्रचंड गर्दी आहे. तर आता आपण आतमध्ये एंट्री करत आहोत. तर मंडळी इथे आपल्या मोठ्या लोकांसाठी प्राईस काय आहे मी ते तुम्हाला सांगते. तर इथे मोठ्यांसाठी 700 रुपये आहे वीकडेजमध्ये, म्हणजे सोमवार ते शुक्रवार, सॉरी सोमवार ते शनिवारपर्यंत 700 रुपये आहे. आणि त्यानंतर रविवारसाठी या ठिकाणी 750 रुपये आहे. आणि लहान मुलांसाठी, म्हणजेच 2 वर्षाखालील मुलांसाठी इथे अजिबात पैसे घेतले जात नाही. त्यानंतर जर तुमचे मुलं 2 वर्षापेक्षा जास्त असतील तर त्यांचे 500 रुपये चार्जेस आहेत. आणि मंडळी तुम्हाला इथे 3 बॅचेस बघायला मिळतात. तर आम्ही सकाळच्या बॅचमध्ये होतो, तर ती टायमिंग्स आहे बघा, सकाळी 10 ते दुपार 3 पर्यंत. आणि त्यामध्ये तुम्हाला मिळतं आहे मॉर्निंग ब्रेकफास्ट. ब्रेकफास्टमध्ये भरपूर सारे व्हरायटीज आहेत. आता उपमा, नूडल्स आणि कोल्हापुरी मिसळ होती बघा, आणि टेस्ट काय सांगू तुम्हाला, अप्रतिम होती. त्याचबरोबर आम्ही ग्रुपमध्ये आलेलो, आमचे सर्व फॅमिली मेंबर्स आम्ही इथे वॉटर पार्कचं एन्जॉय करण्यासाठी आलेलो. त्यामुळे इथे भरपूर गर्दी बघू शकताय तुम्ही, आमच्या फॅमिली आहे. तर खूप छान एन्जॉय केला आणि ब्रेकफास्टसुद्धा एक नंबर होता. तर ब्रेकफास्ट झाल्यानंतर बघा या ठिकाणी किड्स ॲक्टिव्हिटीज पण आहे. तर फक्त किड्सच नाही तर मोठ्या बायका, ओल्ड एजर सगळेच इथे छान एन्जॉय करू शकतात. अशा पद्धतीने त्यांनी वेल मेंटेन केलेलं आहे सगळ्या गोष्टी. आणि फोटोशूटसाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत, प्रॉप्स आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत इथे बघण्यासारख्या. तर सगळ्याच काही दाखवणं शक्य झालं नाही, परंतु थोडंफार गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर सकाळच्या बॅचमध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट प्लस लंचसुद्धा मिळतं. तर लंच मी तुम्हाला पुढे दाखवेल वॉटर पार्कचं एन्जॉयमेंट झाल्यानंतर. ब्रेकफास्ट वगैरे करण्यात आपला 1 तास आरामात जातो. 9 वाजता आम्ही एंट्री केली होती, आता 10:15 वाजलेले आहेत सगळं खेळून वगैरे. तर आता इथे आपल्याला लॉकर्स मिळतात. तर इथे बघा तुम्हाला चेंजिंगसाठी कॉस्ट्युमसुद्धा मिळेल, लेडीज टॉप 10 रुपीज आणि पॅन्ट 10 रुपीज असं. आणि पण शक्यतो घरचेच कपडे वापरावेत असं मला तरी वाटतं. जर सपोज तुमच्याकडे घरचे कपडे नसतील त्या पद्धतीचे तर तुम्ही वापरू शकताय, वॉटर पार्कचे सुद्धा काही हरकत नाही आहे. पण आम्ही तर घरचेच कपडे वापरलेले. तर इथे लॉकर्स मिळतात बघा, आणि प्रत्येकी 2 लॉकर्स मिळतात. तर अशा प्रकारे आत्ता आम्ही चाललेलो आहेत वॉटर पार्कमध्ये खेळण्यासाठी. सर्वात पहिला म्हणजे शिवचरण गेलेला बघा वॉटर पार्कला, आणि तो खूप एन्जॉय करतो आहे. खूप म्हणजे खूप लिटरली, म्हणजे आम्ही वॉटर पार्कला आलेलो, परंतु पुढचे म्हणजे पहिले 15 मिनटं आम्ही फक्त मुलांनाच बघत बसलो, त्यांचं कौतुक पाहत बसलो. तर आता आम्ही पण एन्जॉय करतो आहे, ते पण तुम्ही बघा. Yeah!
पाण्यात खेळल्यानंतर ऑब्व्हियसली भूक छान लागते, त्यामुळे त्यांनी जेवणामध्ये पण भरपूर प्रकार ठेवलेला आहे. फ्रूट कस्टर्ड आहे, मसाला भात, वेज कोल्हापुरी, त्यानंतर अख्खा मसूर, कोशिंबीर, पुरी सगळं आहे. आम्ही इथे सर्व फॅमिली मेंबर्स इथे छानपैकी जेवण करत आहोत, एन्जॉय करत आहोत बघा. आणि जेवण झाल्यानंतर एकदम गार 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 आईस्क्रीमचा आस्वाद, ओ माय गॉड, काय सांगू मी तुम्हाला. जवळपास प्रत्येकी तुम्ही 3 आईस्क्रीम खाल तरी ते म्हणजे इतकं आहे, अनलिमिटेड आईस्क्रीम आहे. तुम्ही अख्खा कोल्हापूर आलं वाटते. वॉटर पार्क वरून घरी जात असताना बघितलं तर अख्खं कोल्हापूर आल्यासारखं वाटते बघा. इथं सगळीकडे गाड्याच गाड्या आहेत. आय होप तुम्हाला गंधर्व वॉटर पार्क बघायला आवडलं असेल. तर मंडळी, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.